लायसोसोम म्हणजे याचा अर्थ असा की अशी एक बॅग असल्यासारखी असते, टाईन म्हणजे टायनी म्हणजे पूर्ण बांधलेली, आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. एन्झाईम म्हणजे प्रतिजीविके, ते एन्झाईम्स ते सेलमध्ये डेड पार्टिकल काय असलेले वेस्ट असलेलं ते पचवण्याचं काम करतात असा त्याचा अर्थ आहे. ओके चला आता बघा या ठिकाणी सांगतो, ते पुस्तकातलं बघा तुम्ही या ठिकाणी काय सांगतो ते. हां, लायसोसोम कॅन बी कन्सिडर्ड ॲज डिसमँटलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ द सेल. काय म्हणतो या ठिकाणी, डिसमँटलिंग म्हणजे मँटल म्हणजे त्याचं आवरण ज्याला आपण म्हणतो ना कव्हर, आणि त्याच्यानंतर रिस्ट्रक्चरिंग पुन्हा तो स्ट्रक्चर निर्माण करणारा असा त्याचा अर्थ. युनिट ऑफ द सेल म्हणजे काय, सेलमधलं एखादा वेस्ट भाग खराब झालेला आहे, टाकाव झालेला आहे, तर त्याला पूर्णपणे डायजेस्ट करून दुसरं नवीन व्यवस्थित तयार करण्यासाठी जबाबदार ठरतो असा त्याचा अर्थ. दीज आर मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल्स कंटेनिंग हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आता त्याच्यामध्ये जी काही आता इथं आकृती बघा, इथं आकृती दिलेली आहे लायसोसोमची. बघा लायसोसोम स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये लायसोसोम सिंगल वॉल मेम्ब्रेन आहे, बरोबर आहे. सिंगल म्हणजे साधी अशा प्रकारची वरची आवरण आहे, आणि त्याच्यानंतर एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हणलेलं आहे. एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अशा प्रकारचे गुंतागुंतीचे एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स म्हणजे प्रतिजीविके, लक्षात आलं. ही आकृती इथे, आणि त्याच्यानंतर आता इथे आकृतीमध्ये या ठिकाणी बघा कुठे त्या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी सेलचा भाग या ठिकाणी बघा, सेलची आकृती दिलेली आहे त्या ठिकाणी, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी, आहे का बघा, आहे. त्याच्यानंतर फूड म्हणून दिलेलं आहे, फॅगोसाइट्स असं म्हणलेलं आहे का, त्या सेलमधून त्या ठिकाणी घेतलं जात आहे. रफ एंडोप्लाझिक रेटिकुलम, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट वेसिकल, गॉल्जी कॉम्प्लेक्स, नंतर लायसोसोम. आहे का लायसोसोम, हे स्ट्रक्चर कशातलं आहे, पेशीमधलं आहे. कळाला मुद्दा तुम्हाला, कशातलं आहे स्ट्रक्चर, पेशीच्या मधलं त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यानंतर ऑटोफॅगी, ऑटोफॅगी म्हणजे बघा म्हणजे काय उलं आहे, इथे खाली दिलेलं हे एक लायसोसोम आहे, बरोबर आहे. आणि लायसोसोम ऑटोफॅगी म्हणजे स्वतःचं स्वतः त्याने ग्रंथत करून आले. कोणाला करून आलं आहे, दुसरं सेल ऑर्गेनला आहे तिथे, लक्षात आलं काय म्हणतो. आणि नंतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर, आणि नंतर इथं बघा या ठिकाणी पुढे असणारा भाग फूड व्हॅक्युअल्स, बरोबर, फूड व्हॅक्युअल्स फूडची असणारे फूड कंटेनिंग पोकळी, त्याच्यामध्ये अन्न असतो असा त्याचा अर्थ आहे. ओके चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, आता मी या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हां, द एन्झाईम्स इन लायसोसोम आर यूज्ड बाय मोस्ट यूकॅरियोटिक सेल टू डायजेस्ट हायड्रोलाइज मॅक्रोमॉलिक्यूल. काय म्हणतं या ठिकाणी, मॅक्रोमॉलिक्यूल. मायक्रो म्हणजे कशाला म्हणायचो, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, असे सूक्ष्म डोळ्याला दिसणार नाहीत. मॅक्रो म्हणजे मोठे, लक्षात आलं काय म्हणतो. मायक्रो आणि मॅक्रोचा अर्थ लक्षात घे, स्पेलिंग फक्त मायक्रोमध्ये आय आहे, एम आय सी आर ओ मायक्रो, आणि मॅक्रो एम ए सी आर ओ मॅक्रो. कळालं त्या ठिकाणी, म्हणजे आता मायक्रो म्हणजे किती, म्हणजे मायक्रो म्हणजे छोटा, म्हणजे एवढा छोटा की डोळ्याला दिसणार नाही, आणि मॅक्रो म्हणजे मोठा, एवढं लक्षात घ्या, बात झालं तुम्हाला. आणि म्हणून इथं या ठिकाणी काय म्हणतंय, या ठिकाणी असं म्हणतं, त्या ठिकाणी द एन्झाईम इन लायसोसोम आर यूज्ड बाय मोस्ट यूकॅरियोटिक सेल डायजेस्ट द हायड्रोलाइज हायड्रोलाइज मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रो म्हणजे मोठे मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये म्हणजे सेलमध्ये ते तयार झालेले आहेत, तर त्यांना काय करतं, ते पचवतं. लक्षात आलं काय म्हणतो, जसं आपण अन्न घेतल्यानंतर अन्न बारीक 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 चावून नंतर आपण काय करतो, गिळंकन करतो. गिळंकन केल्यानंतर काय करतो आपण, त्या अन्नाला काय करतो आपण, पचवतो, राईट, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा, द लायसोसोमल एन्झाईम शोज ऑप्टिमल ऍक्टिव्हिटी इन ऍसिडिक पीएच. आता ऍसिडिक पीएच म्हणजे, आता तुम्हाला मी सांगतो, कोणतंही द्रावण तीन रूपामध्ये असतं, केमिस्ट्रीच्या स्वरूपामध्ये सांगतो.
द्रावण मुझे द्रावण समझ में आता ना, उर्दू के बच्चों को नहीं समझ में आता द्रावण यानी पतली चीज, समझ में आएगा पानी की जैसे पतली चीज। तो एक तो नंबर एक वो जो द्रावण है वो जो लिक्विड है, एक तो एसिडिक रहेगा ना तो बेसिक रहेगा, या दोनों भी नहीं रहा तो न्यूट्रल रहेगा। न्यूट्रल इसका मतलब न्यूट्रल कौन वाला माने सर, वॉटर, बिल्कुल करेक्ट है, न्यूट्रल म्हणजे पाणी। लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ हे लक्षात घ्या। आता हे मी आता याचा खूप मोठा इतिहास आहे केमिस्ट्रीमध्ये, आता मी काही ते सांगत बसत नाही, त्याच्यात गेलं तर एक वेळ जास्त जातो आपला, त्याच्यामुळे ते काही फक्त एवढंच लक्षात ठेवा तुमच्या गरजेपुरतं। पुढे लायसोसोमल एन्झाईम शोज ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी इन ॲसिडिक पी एच, लायसोसोम अराईज फ्रॉम गॉल्जी असोसिएटेड एंडोप्लाज्मिक रेटिकुलम। लायसोसोमची उत्पत्ती कुठून होते, गॉल्जी ॲपेरेटस त्याला लागून असलेलं एंडोप्लाज्मिक रेटिकुलमकडून। कळाला मुद्दा तुम्हाला, लायसोसोमची कुठली निर्मिती होते ते सांगितलं ते। त्याच्यानंतर पुढे बघा, द लिस्ट ऑफ लायसोसोमल एन्झाईम इन्क्लूड्स, लायसोसोमल एन्झाईमची लिस्ट, ऑल टाइप्स ऑफ हायड्रोलाइज हायड्रोलाइजेस, फॉर एक्झाम्पल अमायलेज, प्रोटीलेज, लाइपेज, बरोबर आहे, हे एन्झाईमचे नावे आहेत। आणि हे तुम्हाला शब्द जर वाटत असले या ठिकाणी लक्षात घ्या, कोणत्याही शब्दाच्या पाठीमागे ए एस ई जर आलं की ते समजायचं ते काय आहे, एन्झाईम्स आहे, बरोबर आहे। आता इथं जी दिलेले नाव आहेत काय दिलेले, अमायलेज आहे का बघा, ए एस ई आहे का नाही, तिथं आहे का बघा, तिथे पाठीमागे दिसते का, आहे का अमायलेज। त्याच्यानंतर प्रोटीजेस ए एस ई, कुणानंतर जर एस आला असेल तर तो अनेक वचनीय, बरोबर आहे, आहे का तिथं शब्द शेवटी। त्याच्यानंतर लायपेज आहे ना, हां बघा लक्ष द्या, ते सगळे एन्झाईम्स आहेत असा त्याचा अर्थ। दीज एन्झाईम्स आर इन इनऍक्टिव्ह स्टेट अँड आर ॲक्टिवेटेड ओनली व्हेन ए लायसोसोम कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अनदर पर्टिक्युलर ऑर्गनेल्स टू फॉर्म ए हायब्रिड स्ट्रक्चर। का म्हणते बघा, या शब्दाचा अर्थ बघा, दीज एन्झाईम्स आर इनऍक्टिव्ह स्टेट, इनऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह म्हणजे जे एन्झाईम निष्क्रिय असतं, निष्क्रिय म्हणजे त्याला निष्क्रिय म्हणता येणार नाही खरं तर, आता खूप काम करणारं असेल तर त्याला काय म्हणतो, ॲक्टिव्ह म्हणतो आपण, आणि खूप काम न करणार तर पॅसिव्ह, पॅसिव्ह म्हणजे जसाच बसून राहिलेला, बरोबर, त्यांना काय शब्द, निगेटिव्ह शब्द वापरलेला आहे इथं। काय म्हणतो या ठिकाणी बघा, इथं काय म्हणतो, दीज एन्झाईम्स आर इनॲक्टिव्ह स्टेट, बरोबर, इनॲक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय जर असेल, म्हणजे निष्क्रिय म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणू, पॅसिव्ह, काही न करणारा असं, एकदम शांत असलेलं, त्याला तो शब्द त्या ठिकाणी योग्य पडतो, तो शब्द इथं दिलेला नाही त्यांनी ते। अँड आर ॲक्टिवेटेड ओनली व्हेन लायसोसोम कन इन कॉन्टॅक्ट विथ अनदर पर्टिक्युलर ऑर्गनेल्स, दुसऱ्या ऑर्गनेल्सशी कम्युनिकेट म्हणजे भेटल्यानंतर तो का होतो, त्या ठिकाणी का होतो, ॲक्टिवेट होतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, मग काय म्हणतो त्या ठिकाणी, टू फॉर्म ए हायब्रिड स्ट्रक्चर। हायब्रिड स्ट्रक्चर म्हणजे जे व्हायला पाहिजे ते दुसरंच झालं त्याच्यापासून, असं वेगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार झालं। आफ्टर द ॲक्शन ऑफ एन्झाईम इज ओव्हर, एन्झाईमची ॲक्शन संपल्यानंतर द लायसोसोम इज रेफर्ड, नंतर का होतं, रिफॉर्म्ड, का होतं त्या ठिकाणी, लायसोसोम पुन्हा रिफॉर्म म्हणजे पुन्हा तयार होणे, अँड रियुज्ड, पुन्हा उपयोगात येणे, रियुज्ड म्हणजे पुन्हा उपयोगात येणे असा त्याचा अर्थ आहे। लायसोसोम आर दस फाउंड इन व्हेरियस स्ट्रक्चरल फॉर्म अँड कॅरी आउट व्हेरियस फंक्शन फॉर द सेल। इथं खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी काय म्हणतं, त्या ठिकाणी लायसोसोम्स आर दस फाउंड इन व्हेरियस स्ट्रक्चर फॉर्म, वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या आकाराच्या रूपाने हे लायसोसोम आपल्याला भेटतो, मिळतो कुणामध्ये, सेलमध्ये, अँड कॅरी आउट व्हेरियस फंक्शन फॉर द सेल, आणि काय करतो, अनेक अशा प्रकारचे कार्य सेलसाठी करून देतो।
अक्षराला काय म्हणतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी। चला त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी म्हणून लायसोसोम आर पॉलिमॉर्फिक इन नेचर। पॉलिमॉर्फिक म्हणजे त्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचं आहे। आता मी एक प्रकार त्या ठिकाणी टायनी बॅग असं दाखवलेलं, टायनी बॅग जरी असली तर त्याच्यामध्ये त्याचे स्वरूप त्याचे काही आहेत तर त्याचा रचना गोलाकार असेल, स्फेरिकल असेल, ट्रायंगुलर असेल, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी स्वरूप असू शकेल असा त्याचा अर्थ आहे। पुढे बघा, हां स्वरूप बोलतो उसकी दिखने वाली हालत, उसकी दिखने वाली शनाखत जिसको बोलेंगे, बराबर है। अभी मिसाल के तौर पे ये इसका ऐसा स्वरूप कैसा है, कैसा है बोलेंगे, तो आप बोलेंगे सर ये दिखने में थोड़ा सा चपटा है, बराबर है क्या, और इधर से थोड़ा सा लंबा है, साइड से भी है, और उसके सामने बाजू को इधर बाजू से कोई रबर नहीं है, इसका स्पंज नहीं है, इधर पीछे बाजू की इधर स्पंज है, ये दिखने वाली उसकी हालत। क्या बोले, हाँ बनावट, हाँ बनावट भी हो सकते, राइट बनावट भी, तो कैसी बनेगी स्वरूप, तुम्हाला तो सांगायची काही गरज नाही, स्वरूप तर लक्षात येतं ना, हाँ बस कसं दिसतं ते, बरोबर आहे की नाही असं, आणि तिनं काय म्हणली ती बनावट म्हणली, तुम्हाला कळलं बी नसेल, बनावट म्हणजे तेच आहे, कसं तयार झालेलं आहे ते, कसं आहे त्याचं स्वरूप असा त्याचा। ओके चला ऐसा पूछते चलो, जो नहीं समझ में आना मराठी के अल्फाज उर्दू के बच्चों को समझते हैं बहुत सारे, मगर कुछ कुछ अल्फाज की वजह से रुक के बैठ जाते हैं, वो नहीं समझ में आ गया तो उनको आगे समझ में नहीं आता, तो ऐसा पूछो, क्योंकि मैं दो लैंग्वेज में एट ए टाइम नहीं कर सकता ना ट्रांसलेशन, अंग्रेजी का ट्रांसलेशन में मराठी में ही कर सकता हूँ, बराबर है, बराबर, जो अल्फाज नहीं आ रहा तो वो पूछना है सो मालूम, तो उसमें क्या प्रॉब्लम है, चलो कोई बात नहीं, अच्छी बात है। हाँ लाइसोसोम आर पॉलीमॉर्फिक इन नेचर, वी कैन क्लासिफाई लाइसोसोम एज प्राइमरी लाइसोसोम, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, उसके हिस्से गिराए गेले आहे उसके, बराबर आहे, मग प्राइमरी लाइसोसोम विच आर नथिंग बट मेम्ब्रेन बाउंड वेसिकल इन विच एन्झाइम आर इन ऍक्टिव्ह स्टेट, इनऍक्टिव, इन त्यामध्ये इनऍक्टिव, बराबर, इनऍक्टिव म्हणजे निष्क्रिय स्वरूपामध्ये, म्हणजे न काही काम करता तसंच राहतं असा त्याचा अर्थ आहे, लक्षात आलं। पुढे सेकंडरी लाइसोम, हे प्रायमरी लाइसोमचं अगोदर सांगितलं, आता सेकंडरी लाइसोम आर हायब्रिड लाइसोसोम, हायब्रिड म्हणजे हायब्रिड कोणाला म्हणतात माहिती आहे, हायब्रिड कोणाला म्हणतात ते सांगा बरं, मला असं वाटतं तुम्हाला एकच माहीत असेल, हां सांगा रे सांग, नाही असेल तर सांग, हायब्रिड काय म्हणतो ते, काय म्हणतो, हां बरोबर आहे, हां हां तुम्हाला ते हायब्रिड जवारीच माहीत आहे तुम्हाला, ऐका सांगतो मी, हायब्रिड म्हणजे याचा अर्थ असा, हायब्रिड म्हणजे नवीन संकरित जात तयार करणे। आता ते हायब्रिड ज्वारीला आपण हायब्रिड यासाठी म्हणतो, आता आपल्याला ते अंगवळणी पडलेलं आहे, म्हणून संकरित जात, नवीन संकरित जात जे तयार झालेले आहेत मार्केटमध्ये, फळांच्या जाती आहेत, वनस्पतींच्या आहेत, फुलांच्या आहेत, फळांच्या आहेत, भाजीपाल्यांच्या आहेत, खूप व्हरायटी वेगवेगळे आहेत, संकरित जात तयार केलेले आहे, लक्षात आला। तुम्हाला मी सांगतो आता एक उदाहरण देतो, टोमॅटो आहे, टोमॅटो गावरान टोमॅटो वेगळे, बोल नको बाळा, बोल नको लक्ष दे, गारवन टॅमॅटो वेगळे, बरोबर आहे, गारवन टॅमॅटोचं वैशिष्ट्य आहे खायला चवीच असते मान्य आहे, बरोबर आहे, मात्र ते जास्त दिवस टिकून राहत नाही, शेतकऱ्याने तोडल्यानंतर तुम्ही घरी बघितलं असेल, घरी तुम्ही टॅमॅटो जर आणले पिकलेले, एक ते दोन दिवसच राहतात नंतर ते खराब होऊन जातात, बरोबर आहे। आणि दुसरे टॅमॅटो हायब्रिड टमाटा सांगतो, वैशाली टमाटा, हां 8 दिवस बी ठेवा काहीच होत नाही त्याला, का अशी व्हरायटी विकसित केलेली असते, त्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी, रोगाला प्रतिकार करण्याची ताकद त्याचा वरचा टर्पलच एवढा टणक असते त्या ठिकाणी की त्याच्यावर कोणत्याही मायक्रोजमचा उन्हाचा पावसाचा काही परिणाम होत नाही, कळला मुद्दा तुम्हाला, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी।
पुढे बघा सेकंडरी लाइसोसोम और हायब्रिड लाइसोसोम विच आर फॉर्म्ड बाय फ्यूजन ऑफ लाइसोसोम विथ एंडोसाइटिक वेसिकल कंटेनिंग मटेरियल टू बी डाइजेस्ट रिप्रेजेंटेड एज हिट्रोफैगिक वेसिकल फुल स्टॉप दिस इज लार्जर इन साइज दैन द प्राइमरी लाइसोसोम। लाइसोसोमचे प्रकार आहेत, बराबर आहे काय त्या ठिकाणी लाइसोसोमचे प्रकार प्राइमरी आणि सेकंडरी। म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, या ठिकाणी दिस इज अ लार्जर इन साइज। कोण दिस म्हणजे कोण, दिस म्हणजे कोण, सेकंडरी लाइसोसोम म्हणजे मोठा आहे, कोणाच्या तुलनेने मोठा आहे, हाँ प्राइमरी, प्राइमरी प्राइमरी लाइसोसोमच्या तुलनेने तो मोठा आहे असा त्याचा अर्थ। ओके चला पुढे, रेसिड्युअल बॉडी इज द वेसिकल कंटेनिंग अनडायजेस्टेड रिमेन लेफ्ट ओवर इन द हिट्रोफैगिक वेसिकल आफ्टर रिलीजिंग द प्रोडक्ट ऑफ डायजेशन इन द सिस्टोसेल। बराबर, सिस्टोसेल म्हणजे सायटोप्लाझम जे आहे त्याच्यामध्ये असणारे जे सेल ऑर्गन असतात त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे नंतर असं आहे त्या ठिकाणी, लायसोसोम विच ब्रिंग अबाउट डायजेशन ऑफ सेल ओन ऑर्गेनिक मटेरियल लाईक ए डॅमेज्ड सेल ऑर्गनेल। बघा काय म्हणतं, या ठिकाणी डायजेस्ट करते ना, कोणाला करते, डेड सेल ऑर्गनेल्स, डेड म्हणजे मेलेले, बरोबर, डॅमेज झालेले सेल ऑर्गनेल्स त्याला काय करते ना, पूर्ण खाऊन टाकते, पचून टाकते असा त्याचा आरकॉल। ऑटोफॅगिक वेसिकल्स सुसाइड बॅग, ते स्वतःहून त्यांना तिथलं क्लिअर करून टाकते, म्हणजे काय सुसाइड बॅग, सुसाइड बॅग म्हणजे जसं आपण म्हणतो ना आत्महत्या, तसं त्यांना स्वतः करून घेतलेलं आहे असा त्याचा अर्थ, बरोबर आहे असं आहे। अँड ऑटोफॅगिक वेसिकल एसेन्शियल कन्सिस्ट ऑफ लायसोसोम फ्यूज्ड विथ मेम्ब्रेन बाउंड ओल्ड सेल ऑर्गनेल और ऑर्गेनिक मॉलिक्यूल टू बी रिसाइकल्ड फुल स्टॉप। रिमेंबर एवरी वीक ए ह्यूमन लिवर रिसाइकल हाफ ऑफ इट्स मैक्रो मॉलिक्यूल्स। ठीक है, कोर्बुसर दिसत आहे तिथं वाटतंय की नाही, आलेत ना, हाँ चला आपण थांबतो।